त्र्यंबकेश्वर मध्ये प्रसादाचा पेढा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले विना दुधाचा बनावट खवा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर आता याचं शिर्डी कनेक्शनही समोर आले. साईंच्या मंदिराबाहेर मिळणारा पेढा ही विना दुधाचा असल्याची बाब उघड झालेली आहे. सणासुदीच्या दिवसात नकली खवा वापरून भाविकांच्या आरोग्याशी राजरोसपणे खेळ सुरू आहे. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट. सध्या सणवाराचे दिवस आहेत. गणेशोत्सवात बाप्पाला नैवेद्य म्हणून पेढ्यांचा प्रसाद दाखवला जातो. दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना मिठाई दिली जाते. मात्र बाजारातून पेढे मिठाई खरेदी करताना सावध रहा. हा प्रसाद तुमच्या जीवावरही बेतू शकतो, कारण ऐन सणासुदीच्या काळात भेसळखोरांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. बनावट खवा आणि भेसळयुक्त पामतेलाचा वापर करून बनवलेल्या पेढ्यांची आणि मिठाईची सर्रासपणे विक्री सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये या भेसळखोरीचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याचा आता शिर्डी कनेक्शनही समोर आलंय. साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीला भेट देतात. साईंचं दर्शन घेतल्यानंतर प्रसादाचे पेढे आवर्जून घेतात. मात्र याच प्रसादात भेसळ केली जातीय, कारण अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत शिर्डीतल्या साई मंदिराबाहेर मिळणारा पेढा विना दुधाचा बनत असल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये जप्त करण्यात आलेल्या 1100 किलो खव्यापैकी 100 ते 150 किलो खवा शिर्डीतल्या पेढे विक्रेत्यांचा असल्याचं स्पष्ट झालंय. प्रसादाचा मलई पेढा सांगून या पेढ्याची 500 ते 600 रुपये किलो दरानं विक्री केली जाते. स्पेशलवरती ही जवळजवळ 1100 किलोच्या आसपास आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याच्यावर 5 विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. आम्ही अन्न नमुने घेऊन ते विश्लेषणाला पाठवून त्याचा अहवाल झाला प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधितावर ही आम्ही अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत 2006 अंतर्गत कारवाई करणार आहोत. भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्ल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखू लागतं. चक्कर येणं, मळमळ, उलटी, जुलाबही लागू शकतात. कावीळीसारख्या आजाराची लागण होऊ शकते. किडनी आणि लिव्हरवरही वाईट परिणाम होऊ शकतो. इतकंच नाही तर विषबाधा जास्त झाल्यास मृत्यूही ओढावू शकतो. असं असतानाही केवळ श्रद्धेच्या आहारी जाऊन भाविक प्रसाद म्हणून हे पेढे आणि मिठाई खरेदी करतात. मात्र डोळे झाकून घेतलेला हा प्रसाद तुम्हाला हॉस्पिटलची वारीही घडू शकतो. त्यामुळे उघड्यावरील दुकानातून पेढे घेऊ नका. पेढे किंवा मिठाई खात्रीशीर असलेल्या नामांकित दुकानातूनच घ्यावेत. पेढे घेताना एक्सपायरी डेट पाहावी. पेढे घेताना तारखेसह आपल्या नावानं बिल घ्यावं. पेढे दुधापासून बनवले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. भेसळ माफियांना कोणताही धर्म नसतो. पैशांसाठी ते वाटेल त्या थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सतर्क रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे Zee24.